बेळगावमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला आज अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये 144 कलम लागू करण्यात आले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे, त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र कोगनोळी टोलनाक्यावर मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते जमल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावात काहीही करून जाणार असल्याचा निर्धार केला असल्यानं या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आमचे सगळे मराठी भाषिक असतील किंवा आम्ही मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषिक हे आम्ही चौथळून गेलो आहोत, संतापलेलो आहोत. आणि म्हणून ज्यावेळा परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली त्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आपल्या राज्याचे आणि मुख्यमंत्री कर्नाटकचे यांना बोलून वास्तविक तडजोड केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे आम्हाला अधिकार आहे देशात कुठेही जाण्याचा, आंदोलन शांततेने करण्याचा आणि आमच्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्याचं आम्ही आंदोलनाच्या त्या दिवशी जाहीर केलेलं होतं. हा त्यांचा महामेळा होता आणि आम्ही त्याला पाठिंबा द्यायला घेत चाललो होतो. अशा वेळेला त्यांची परवानगी नाकारणं, त्यांचा मंडप उकडून फेकणं, स्पीकर फेकून देणं ही अतिशय निषेधार्ह गोष्ट केली आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. बंधुभगिनीनो, ज्या पद्धतीनं 65 वर्षी आपल्याला अत्याचार अन्याचार केला जातो यासाठी बेळगाव भाग हा केंद्रशासित केला पाहिजे. आज मुंबईला सांगून सुद्धा त्यांनी ऐकलेलं नाही आणि आम्हाला इथं अडवलेलं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाण्यासाठी कुछ करणार आहोत. आमचे सगळे जे सैनिक आहेत ते आज यामध्ये सामील झालेले आहेत. 65 वर्ष माझा तर हा भाग कागल हा मला जोडून आहे. माझ्या दृष्टिक्षेपात सगळ्या माझे मराठी भाषिक आहेत आणि ते तिकडे हाल स्वस्त आहेत आणि आम्ही कसं बघत बसणार. म्हणून आज अधिवेशन न जाता मी मुद्दाम त्या दिवशी आम्ही जाहीर केलं होतं 19 तारखेला आम्ही कसल्याही परिस्थितीत आम्ही कर्नाटकमध्ये जाणार, बेळगावला जाऊन मराठी भाषिकांना आम्ही पाठिंबा देणार. त्याप्रमाणे आज आम्ही जमलेलो आहोत, आम्ही आज चाललेलो. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.